निसर्गाच्या आसमानी व सुलतानी संकटाने संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः केज आंबेजोगाई तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे। शेतीबंधारे, पूल, गुरेढोरे वाहून गेले आहेत, त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे। या संकटातून बाहेर येणे कठीण असतानाच शेती अवजारे, बी बियाणे यांच्या वाढत्या किमतीच्या ओझ्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला। या संकटावर मात करण्यासाठी शासनाने कोणत्याही प्रकारच्या कागदपत्राची अट न घालता पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये मदत करण्यात यावी अशी विनंतीचे निवेदन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रत्यक्ष भेट बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश तात्या गालपाडे यांनी घेतली। यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, कृष्णा पांडव, राजेश मोरे, प्राध्यापक बबन गायकवाड, बबन नेटके, संतोष मेड, पोपट कुचेकर आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते।